या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या आधी जयसिंगराव गायकवाड असतील किंवा आमचे विक्रम काळे असतील, राजेश टोपे असतील, निलेश लंके असतील, आमचे संजय वाघचोरे असतील, दत्ता, सगळ्यांनी आपली आपली मतं मांडण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या सहकाऱ्यांना वैजापूरला पण जायचं आणि ती सभा उलटून आम्हाला मुंबईला देखील जायचं. मित्रांनो, पैठण हे तसं बघितलं तर साधू संतांची पवित्र भूमी. तिथं जाऊन 3000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या बँकेमध्ये, ही प्रगती झाली नाही का? त्याला प्रगती म्हणता येईल नाही का? तो पाचोका मागी तो प्राधिक. आमच्या तालुक्यातील मंडळी 100% आपल्या बरोबर, अगदी कधीच आपल्याला या लोकांनी मान पाडलं नाही. परंतु मी आरोपाला टकवलं नाही, कारण लोकांचं भलं करणं एवढंच ध्येय माझ्या डोळ्यासमोर होत. दोन्ही तीरावर लोकांना पाणी मिळत नव्हतं. आज छोटी छोटी धरणं झाल्यासारखं संपूर्ण नदी आज तुमच्याही पैठणमध्ये मला वाटतं 33 किलोमीटर पर्यंत पाणी आहे. दुतर्फा तुमच्या अंगात पाणी आहे, तुमच्या शेतात पाणी देण्याच्या करता ती व्यवस्था आपण केलेली आहे. ब्रह्मगव्हर्नचा इथं मुद्दा काढला, हे अप्पासाहेब निर्मळ असेल, दत्ता भाऊ असेल, संजय भाऊ असतील, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, हे माझ्याकडे पाठपुरावा करायचे. राजेश मंत्रिमंडळात होता, तो सांगायचं की दादा हे झालं पाहिजे. त्याच्यामध्ये विक्रम काळे, आमचे सतीश चव्हाण, ती लोक सांगायचे की दादा आम्ही मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतोय, तुमच्या हातात ते तुम्ही करा. आम्ही केलं, आम्ही त्याच्यामध्ये हायगाय केली नाही. काही काही ठिकाणी लोकांनी थोडस नाराजी व्यक्त केली, इकडे घेऊ नका, वर घ्या, वर नका, खाली घ्या, चालत. शेवटी मनुष्य स्वभाव, पण ते घडायला लागलेले. त्याच्या संदर्भामध्ये पैठण तालुक्यात मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना मंजूर केली, आम्ही लोकांनी मंजूर केली. राजेशला विचारा, अशोक चव्हाण, राजेश टोपे, धनंजय मुंडे, आम्ही सगळेजण उद्धव ठाकरेंच्या बरोबर बसलो होतो आणि त्याच्यातून गुलाबराव पाटील या खात्याचे मंत्री, मोठी योजना आहे. आम्ही पहिल्यांदा म्हणलं की पहिल्यांदा पैठण, वैजापूर आणि अजून एक पर्यटन असे 2-3 तालुके घ्या. पहिल्यांदा पवारसाहेब कृषी मंत्री असताना 71-72 हजार कोटी रुपये देशातल्या माझ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी काढण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर मनमोहन सिंग साहेब म्हणायचे, अजित माझ्या शेतकऱ्यांना सावकाराच्या दारामध्ये जायला लागू नये, एकदा त्याचा साखरा कोरा करून त्याला चांगल्या प्रकारे काळ्यांची सेवा करता यावी, ही साहेबांची कल्पना. त्याकरता पवारसाहेब अतिशय चांगल्या प्रकारे कृषी विज्ञान केंद्र देत होते, विद्यापीठाला, कृषी विद्यापीठाला पैसा देत होते. त्याच्यात चांगल्या प्रकारचं संशोधन व्हावं, चांगल्या प्रकारचं बियाणं डेव्हलप व्हावं. आजच मी सकाळी आपल्या जालन्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. अहो, काय काय ठिकाणी एखादा पानपट्टीवाला देखील आमदार झाला, पुढं गाडी चालवणारा ड्रायव्हर देखील आमदार झाला. मंत्री झाला. अरे तर्फेने काम करा. मी मध्ये वाचलं की अजित पवार अर्थमंत्री होते आणि सगळंच त्यांच्या हातात होत आणि तिथं गेल्यावर ते काहीच करायचे नाही. अरे काय म्हणता, जरा पुरुषार्थ दाखवा. त्याच्या संदर्भामध्ये मी माझ्याकडे कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती आल्यानंतर इथं लोक बसली, मी ते जनतेचं काम असेल तर मी भेदभाव करत नाही. उलट आताचं सरकार, मध्ये मी पेपरला वाचलं, त्या सावे साहेबांनी, अतुल सावेंनी सांगितलं, इथून पुढं त्या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांनी शिफारस केली तरच सहकारी संस्था रजिस्टर होईल. आम्ही देखील सरकारमध्ये बरेच वर्ष होतो, आम्ही असा भेदभाव केला नाही. ज्याच्यामध्ये कुठली 14 यांची तारीख त्या संदर्भामध्ये मित्रांनो काही केलं नाही. हे सगळं करत असताना त्यांना त्याचा फायदा करून घेता आला असता का? आला असता ना. परंतु तुम्ही ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांना सोडलं वाऱ्यावर आणि तुम्ही दारूची दुकान काढायला निघाला. तुम्हाला दारूची दुकानं काढण्याच्या करता जनतेने निवडून दिलं.
ही तुमची पद्धत? अरे साधू संतांची भूमी, साधू संतांची भूमी आम्ही म्हणतोय, आणि हे म्हणत असताना श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज बोलतोय, काय म्हणत असतील? मी काय बघतोय, काय बघतोय? म्हणत असतील की नसतील? आठवत असे की या पैठणच्या परिसरामध्ये पंढरनाथ पाटलांनी एक सहकारी साखर कारखाना काढला काढला की नाही? त्याला किती वर्ष झाली? 12.5 वर्षाचा कारखाना, अजून तुम्ही त्याच्यातच खेळत बसला. दुसरा शरद सहकारी साखर कारखाना चंद्रकांत धोडकेंनी काढला. मित्रांनो, दोन दोन कारखाने, एवढी आर्थिक सुबत्ता इथे यायला पाहिजे होती का? नाही कुणाला कारखाने चालवताल? मी सगळ्यांना दोष देतो, मी कुणाला एकट्याला दोष देत नाही, सगळे जबाबदार. पैठणचे तुमचे सगळे सुपुत्र त्याला जबाबदार, सर्व राजकीय पक्ष जबाबदार. मी जे करायचं ते करा. परंतु मित्रांनो, त्या अंकुशराव टोपे कारखान्यावर होतो, पहाटे उठून मी एक तास चालत असतो, तिथं चालत असताना मी सगळे बारकाईने पाहणी करत होतो. एक कारखाना तिथं टोपे साहेबांनी काढला, त्या कारखान्याच्या परिसरामध्ये आता वाढवत 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 डिस्लरी असेल, बाकीचे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असतील, आता तिथं 7.5 ते 10 हजार टनाचा कारखाना आता उभा राहतो. पहिला कारखाना कितीने चालतो? 5.5 हजार. दुसरा त्या ठिकाणी दुसरा 3.5. मित्रांनो, प्रयत्न केला तर साखर कारखान्यामध्ये राहू शकतात ना? कुठं 12.5 हजार खेळत बसलाय, आणि कुठं ते 15-15, 20-20 हजार दोन दोन कारखाने, तीन तीन कारखाने उभे करतात, त्यांच्या भागाचा सगळा ऊस कसा जाईल ते बघताय. त्यांना जमत ते आपल्याला का जमतंय? तिथं का तुम्हाला राग येत नाही? तिथं का तुमची सटकत नाही? तिथं उभीच एकमेकाची उडी उडी काढून बसतात, त्याच्यात तुम्ही नुकसान करून घेता. मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचे जरी मतभेद असले, आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो, तर एकमेकांच्या संस्थेच्या विरोधामध्ये आम्ही जात नाही, एकमेकाला मदत करत असतो. कारण ते शेतकऱ्यांची संस्था असते. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, आम्ही काही विश्वस्त म्हणून तिथे काम करत असतो. नंतर दुसरे हे काय चाललेलं आहे, कधी हे थांबणार आहे? आज तुम्हाला पालकमंत्री पद मिळाले, त्या पालकमंत्री पदाचा का फायदा घेता येत नाही? का तुम्हाला तुमचा काय पालक टाकून घेता येत नाही? अरे हा अजित पवार अर्थमंत्री असताना तिथं सगळ्या जिल्ह्यांना राजेशला विचारा, ते जालन्याचे पालकमंत्री होते. डीटीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम, त्या भागाची भौगोलिक परिस्थिती, त्या भागाची लोकसंख्या आणि तिथला एकंदरीत विचार करून मानवी विकास निर्देशांक हे बघून आम्ही निधी द्यायचो. आज देखील हे सरकार 7 महिने सत्तेवर आलं, पैठणकरा तो अजून पण 14-15% खर्च झालेला आहे. 14-15%, आज तारीख आहे 11, साधारण 15-20 दिवस राहिले फेब्रुवारी संपायला, आणि मार्चला 31 दिवस राहिले. राहिलेल्या दिवसात टेक्निकल सँक्शन कधी होणार, काम मंजूर कधी होणार, कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक कधी होणार, 31 मार्चच्या आधी पैसा खर्च कधी होणार? उगीच काहीतरी चाललेलं आहे. अरे सत्याच्या करता इतके तुम्ही हपापा. हिंदू रुद्र सम्राट त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख, पण तुम्ही निर्व्यसनी समाज निर्माण करायला निघाला का? तरुण पिढीला दारू पाजायला निघाला? संसार उद्ध्वस्त करायला निघाला? राग रांगोळी करायला निघाला? तुम्ही खुल्या मनाने सांगा तुमची दुकानं किती आहे. त्याच्यामध्ये माझं जर चुकत असेल, मी काही सर्व गुण संपन्न नाही, तर त्यांनी सांगावं, सभा घ्यावी की विरोधी पक्ष नेते अजित पवार आले होते तसं नाहीये, ती माझी दुकानं नाहीत, माझा त्याचा दुरागमय देखील संबंध नाही. अरे तुम्हाला इथले काही रस्ते करता येत नाही, इथले प्रश्न सोडवता येत नाही, इथली एमआरडीसी वाढवता येत नाही, तुम्ही रड्यात रडे, तुम्हाला कारखाना चालवता येत नाही. अरे जर तुमच्या तिथं शेजारीच राजेश टोपे काम करू शकतो,
विलासराव देशमुखांचा माझा उद्योग समूह तो सगळ्या पद्धतीने चांगले कारखाने चालू शकतो, तर आपल्याला का जमत नाही? बाहेरचे लोक येऊन इथं कारखाने चालवतात। ते माझा पुतण्या रोहित पवार आमदार कन्नडला जाऊन कारखाना चालवतो, ही कुठली पद्धत? अरे आम्ही 3000 रुपये टनाला भाव देतो आमच्या बारामतीमध्ये। किती? 3000 रुपये टनाला। आणि तुमचा भाव काय? 2200 काय? शेतकऱ्यांनी काय करावं? काय ही पद्धत झाली का? त्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे ना। आज इतकं मोठं डुंगर ज्ञानेश्वर भेटा भेटा, अरे बस जरा बस तेच सांगतोय, बटन दाब जरा आमची बटन दाब पैसे म्हणजे सगळं बरोबर होईल। काय होतं? भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही, भावनेला हात घालून काही उपयोग नाही। मित्रांनो, ही माणसं आज बाळासाहेबांच्या नावावर लिहून देतात, ती माणसं बाळासाहेबांचे पोटी जन्माला आलेले उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून पावितार व्हायला लावतात। काय यांना वाटायला पाहिजे? जनाचे नाही म्हणायची कुठे ते कुठलं राजकारण? त्याच्या संदर्भामध्ये कधी हे आमदार तरी शिवसेनेनं यांना तिकीट दिलं असतं तर कधी आमदार झाले असते का? तुम्ही बटन दाबली नसती किंवा निवडून दिलं नसतं तर आमदार झाले असते का? आपण बोलता काय? आपण वागता काय? आपण करता काय? आपले विचार काय? त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, बाबांनो इतक्या गोष्टी त्या संदर्भात करा दो। मी काल पण काही ठिकाणी बोललो, काही काही बहादूर शेतकरी कष्टाने जमीन कसतो आणि त्याच्यामध्ये 150 ते 170 टन एक ऊस काढतो, 150 ते 170 टन। मी भर दुपारी 1 वाजता तुम्हाला सांगतो, धडधाकट असताना चालतोय, चंद्रावर गेलेलो नाही। ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही या। तुमचं जर शेतकरी जे चांगल्या प्रकारे शेतीवाडी करून पाहत असतील, मुलं येत असतील, तर मी त्यांना ते दाखवायला तयार आहे। माझ्या इथे जे कृषी प्रदर्शन 19, 20, 21, 22, 23 झालं, त्याच्यामध्ये निलेश रंकेला विचारा कशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन होतं। अरे बाबा, तो इथं नुसतं एकमेकाची उडी तुडी काढून प्रश्न सुटणार नाही, तुमची शेतीवाडी चांगली फुलणार नाही, तुमच्या इथं आर्थिक सुबत्ता येणार नाही। त्यामध्ये 3-3 मंत्रीपद, आज थोडी मंत्रीपद नाही, सावे साहेब असतील, ढोंगरे साहेब असतील किंवा त्या ठिकाणी अब्दुल सत्तार असतील, तिकडे उस्मानाबादच्या कडे तानाजी सावंत असतील, ही संधी असते, त्या संधीचं सोनं करायचं असतं। सारखे सारखे संधी येत नसतात। मी देखील जिथं काम करत असतो, आज इथं येत असताना मी काल रात्री पाथरीचा कार्यक्रम केला, नागनाथ मला वाटत बसवंत विधानसभा मतदारसंघामध्ये काल मोठा मेळावा मी केला, त्याच्यानंतर अहमदपूरला मी काल कार्यक्रम केला। कारण आमचा प्रवास जास्त झाला, मी विक्रम काय सुरेश चव्हाण, पण अतिशय दिमागदार अशा पद्धतीनं सभा झाल्या, मला जे वाटतं ते मी लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, रात्री मी अंकुशराव टोपे गोदा काठ इथनंच आपल्या अडवलेली गोदावरी पुढं त्याच्यातनं पवित्र भूमी असणारी दक्षिण काशीमध्ये फिरत असताना तुम्ही पत्रकार मित्रांनो, तुम्ही कार्यकर्त्यांनो, तुम्ही सहकार्यांनो, मला सांगा की समाधान वाटत का? किती अस्वच्छता, काय तिथं कुठं गटार तिथं चाललंय, कुठं काय डुकरं फिरतायत, कुठं काय होतंय, कशाचा कशाला फिरत? मित्रांनो, आम्ही पैसे देतो, मी अनेकदा महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री म्हणून राज्याचं भलं आणि त्या परिसराचा विकास होण्याच्या करता निधी देत असतो, देत होतो, आज लक्ष देत आहे, पण मला ती आवड आहे, मला ती सवय, लोकांचं भलं झालं पाहिजे। इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या भावी देतात, त्यांनाही समाधान मिळालं पाहिजे। मित्रांनो, का होत नाही? इथं एवढं चांगल्या प्रकारचे गाळे वगैरे बांधलेले, आतमध्ये एंट्री केली तर कुठं पायऱ्या तुटल्या,
कुठे कुत्रे फिरते, कुठे जनावर फिरताय, कचरा, अरे असं कसं चालेल? आपण स्वच्छतेला का महत्व देत नाही? बाकीकडे सगळीकडे एवढं चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय, आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आज तुम्हाला तसं बघितलं तर काय कमी? आज बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 3 मंत्री मिळाले.